नमस्कार. आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जिची ओळख म्हणाल तर एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. संबंध भारत, युरोप, दुबई, बँगलोर, मुंबई आणि अहमदनगरशी सुद्धा. खरं तर त्या मूळच्या सायंटिस्ट म्हणता येतील अशा व्यक्ती, पण का कोणास ठाऊक, अनेक वर्ष खलीज टाइम्सला लिहिल्यानंतर त्यांच्यातली लेखिका जागी झाली आणि त्यांनी सुरुवात केली एका त्रिधारेच्या पुस्तक लेखनाला. त्यातूनच मग एक विषय सुचला, जो विषय असा होता की तो होता प्रत्येक भारतीयाच्या नव्हे जगातल्या प्रत्येक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या अत्यंत जवळ जाणारा, छत्रपती शिवाजी महाराज. आजवर मराठी आणि इंग्रजी साहित्यामध्ये काही फ्रेंच लेखकांनी सुद्धा शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तकं लिहिली. मराठीमध्ये तर त्याची खूप मोठी जंत्री आहे, पण याच मालिकेमध्ये आपलं एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक असावं अशी इच्छा यांच्या मनात निर्माण झाली आणि यातूनच जन्म झाला चॅलेंजिंग डेस्टिनी या शिवाजी महाराजांच्या एका बायोग्राफीचा. ही बायोग्राफी अशी आहे की शिवाजी महाराजांची बायोग्राफी असं म्हणून मराठीमध्ये आलेली कदाचित ही पहिलीच कादंबरी. ही तुम्हाला संदर्भ म्हणून सुद्धा वाचता येते आणि एक कादंबरी म्हणून सुद्धा, असं कॉम्बिनेशन असलेली कदाचित ही पहिलीच कादंबरी, त्याला आपण चरित्रही म्हणूयात. सुरुवातीला ही प्रकाशित झाली इंग्रजीमध्ये चॅलेंजिंग डेस्टिनी या नावाने आणि आता तिचं मराठी रूपांतरण येत आहे झुंज नियतीशी या नावानं. Destiny, a biography of Chhatrapati Shivaji by Medha Deshmukh-Bhaskaran, published by The Right Place, now available at your nearest crossword bookstore. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण गप्पा मारणार आहोत या आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या लेखिका मेधा देशमुख भास्करन यांच्याशी. मेधाताई नमस्कार. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आणि जीवन न्यूजमध्ये मनापासून स्वागत. सर्वप्रथम तुम्ही एका खूप वेगळ्या रूपानं शिवाजी महाराज आमच्या समोर आणता आहात, त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन. आता सुरुवातीला मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की मायक्रोबायोलॉजिस्ट, भारत, युरोप, दुबई, तर याच्याबद्दल थोडंसं मला जरा आधी ऐकायला आवडेल की तुमचा भूतकाळातल्या सगळ्या घडामोडींबद्दल, नगरशी असलेल्या नात्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली माझ्या आईबाबांचा जन्म नगरचा आहे. ओके. मी पण नगरला 2 वर्ष राहिलेले आहे. वा. इथल्या सोसायटीच्या शाळेमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर मात्र नगरशी संबंध तुटला आणि मी मुंबईला माझं शिक्षण झालं कॉलेजचं. त्याच्यानंतर मी जर्मनीत 2 वर्ष होते. ओके. आणि नंतर माझं लग्न झालं ते माय हजबंड इज अ केरलाईट. ओके. तर त्यामुळे मी महाराष्ट्राबाहेर मला जावं लागलं अनेक वर्ष. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही मग दुबईला गेलो 2 मुलांना घेऊन. तिथे आम्ही जवळजवळ 15 वर्ष होतो. ओके. तिथे असताना मला जेव्हा जेव्हा मी देशाच्या बाहेर होते
तेव्हा मला होमसिक व्हायचं, म्हणजे आपल्या देशाची आठवण व्हायची. तेव्हा माझ्या अशा मनात विचार आला की मी आपल्या देशासाठी काय करू शकते. नुसतं पार्टीत जाऊन लोकांमध्ये बसून आपल्या देशाला शिव्या देण्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकते. ओके, म्हणजे त्या दुबईच्या थोड्याशा तुमच्या हाय सर्कल मध्ये एकत्र असून, म्हणजे लोकात असून तुम्हाला एकटं वाटायचं. हो, वाटायचं. कारण मी पण आधी म्हणायचे की आपल्या देशात किती घाण आहे, बेशिस्त आहे. पण मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जर जाऊन तिथे काही बदल घडवू शकत आणत नाही तर आपल्याला आपल्या देशाबद्दल विरुद्ध बोलायचं काय अधिकार नाही, काहीच अधिकार नाही. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी दर्शकांनी लक्षात घेतली पाहिजे की इफ यू डोंट वॉन्ट टू डू समथिंग देन यू हॅव नो राईट टू से एनिथिंग अबाउट युअर कंट्री. मला वाटतं हा खूप महत्वाचा मेसेज आहे की आपण प्रत्येकाने काही ना काहीतरी योगदान दिलं तरच आपल्याला देशाबद्दल बोलता येतं. म्हणजे हा एक तुमच्यासाठी पॉइंट ठरला या पुस्तकाच्या लेखनाचा किंवा लेखनाच्या सुरुवातीसाठीचा? नाही, मी तिथे स्तंभ लेखिका म्हणून काम करत होते. ओके. खलीज टाइम्स मध्ये मी जवळजवळ हेल्थ आणि प्रिव्हेंशन ऑफ डिझीजेस याच्यावर 400 आर्टिकल्स लिहिली. बापरे. आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्याशी कसं बोलावं, कसे प्रश्न विचारावे. कारण साधं साडी घेताना बायका 50 वेळा विचार करतो, पण औषध घेताना नाही. त्याच्यासाठी मी 400 लेख लिहिले. मला 7 किंवा 8 देशातनं खूप प्रतिसाद मिळाला. तेव्हा मला असं कळलं की माझी जी इंग्लिश भाषा आहे ती लोकांच्या हृदयाला भिडते. तर मी काय करू शकते देशासाठी? तर एकच करू शकते. मी काही खूप श्रीमंत नाही किंवा मला वेळही देता येत नाही देशासाठी. फार तर फार मी एखादं सुंदर पुस्तक लिहू शकते की ते पुढच्या पिढींना एक चॅलेंज किंवा एक जीवनाला चॅलेंज करायला, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, मोटिवेट करायला एक महत्त्वाचं स्थान घ्यायचं आहे. ओके. आणि मग त्यातून तुम्ही याची सुरुवात केली. एक आपल्याला त्या तुमच्या माहितीमध्ये मी वाचत होतो की तुम्ही एक त्रिधारा पुस्तकांची लिहायला सुरुवात केली होती, ती काय होती? मग आपण चॅलेंजिंग डेस्टिनीकडे येऊया. ऍक्च्युली मी कादंबरी लिहायला घेतली होती त्रिधारेची. त्याचा पहिला 400 पानाचा भाग प्रसिद्ध पण झाला आहे. ओके. पण तो त्याचं नाव आहे द काउंटर स्ट्रोक. ओके. आणि त्याचा विषय काय? विषय माझ्या असं लक्षात आलं, आतापर्यंत जेवढं साहित्य छत्रपती शिवाजींबद्दल लिहिलं गेलं आहे त्यात एम्परर औरंगजेबचा उल्लेख एक क्षुद्र आणि एक फारच वाईट माणूस असं करण्यात आलेला आहे. पण मी नरहर कुरुंदकरांचं, एक मराठी अनालिस्ट होते, त्यांना जाऊन पण आता बरीच वर्ष झाली, त्यांचं एक वाक्य माझ्या डोक्यात बसलं होतं. ते म्हणजे जर तुम्हाला छत्रपती शिवाजींना जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एम्परर औरंगजेबला आधी समजून घ्या. म्हणून माझ्या कादंबरीचा विषय तर दोन प्रोटॅगॉनिस्ट, दोन महत्वाच्या व्यक्ती अशा. ओके. एम्परर औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी यांच्यामधली जी युद्ध झालं आणि यांच्यामध्ये काय झालं त्या कादंबरीचा विषय. आता ही कादंबरी एक इंटरनॅशनल पब्लिशर्स पण घेण्याची शक्यता आहे. पण जेव्हा हे पुस्तक घेऊन मी क्रॉसवर्डकडे गेले, डिस्ट्रीब्युशन किंवा वितरण म्हणता तुम्ही मराठीत, तेव्हा ते म्हणाले आमच्यासाठी तू 300 पानी छत्रपती शिवाजींवर चरित्र लिहू शकशील का? मी इमिडिएटली हो म्हणाले. आणि त्याच्यामध्ये पण औरंगजेबाचं चरित्र येतंय. कारण त्याला समजल्याशिवाय यांना समजणं शक्य नाही. जर मुगांबो नाही तर मिस्टर इंडिया नाही. छान. मला वाटतं हा एक वेगळा थॉट आहे की आपल्याला जर दुष्ट समजले तरच सुष्टांची किंमत कळते, असं आपल्या इतिहासामध्ये सुद्धा आहे. म्हणजे रावण समजला तरच राम समजतो. मला वाटतं ही एक वन लाईन आपल्या पुस्तकाची सांगता येईल की याच्यावर बेस्ड हा सगळा डोलारा आहे असं म्हणता येईल या पुस्तकाचा. तसं म्हणता येईल, पण ह्याच्यामध्ये देखील अनेक इतर गोष्टी आहेत. जर तुम्हाला 1500 वर्षापूर्वीचा इतिहास समजला नाही भारताचा, 1500 वर्षापूर्वीचा की काय काय घडत गेलं, छत्रपतींच्या आधी 1000 वर्ष, त्यांच्या आधी 500 वर्ष, त्यांच्या आधी 300 वर्ष, 50 वर्ष किंवा त्यांच्या जन्माच्या वेळेस आपल्या देशाची स्थिती काय होती हे जर समजलं नाही, आणि तेव्हाची सामाजिक आणि मिलिटरी सिस्टीम कशी होती, ती कशी एकत्र होती, आणि ते जर समजलं नाही तर छत्रपतींचं स्वप्न आपल्याला कधीच समजणार नाही. ते देखील इतकंच महत्वाचं आहे जितकं मुघल आणि एम्परर औरंगजेब बद्दल आपल्याला माहिती पाहिजे तेवढंच. ओके. म्हणजे तुम्ही या पुस्तकाची एका पुस्तकातनं झालेली निर्मिती आहे असं आपल्याला म्हणता येईल चॅलेंजिंग डेस्टिनीची. म्हणजे त्रिधारेतला एक सम पार्ट,
म्हणजे जसं महाभारतातला भगवद्गीता एक भाग होता, तसं तुमच्या त्या त्रिधारेतनं तुम्ही एक पुस्तक प्रिंट करायला किंवा पब्लिशर म्हणून गेलात आणि क्रॉसवर्डने तुम्हाला ही एक संधी देऊ केली असं म्हणाल, किंवा तुमच्यातल्या लेखिकेला जागं केलं की बाबा ह्याच्यावर एक स्वतंत्र तुम्ही पुस्तक लिहा. मग हे पुस्तक लिहित असताना नेमका काय विचार, काय अभ्यास तुमचा सगळा झाला? खरं तर मी 17 वर्षापूर्वीच याचा अभ्यास सुरू केला होता दुबईमध्ये असताना. इथून मी जवळजवळ 50 ते 60 पुस्तकं नेली होती आणि माझं जॉब आणि 2 मुलांना पाहणं आणि नंतर स्तंभलेखिका म्हणून काम करणं, याच्यानंतर मला जेवढा वेळ मिळायचा तेवढा मी इतिहासाचा अभ्यास सुरू केला आणि त्याच्यामध्ये अनेक अँगल्स माझ्या दृष्टीक्षेपात आले. तर ते असं करता करता मी अनेक पानंही लिहून काढली. जवळजवळ 100 रिजेक्शन आले मला यांच्याकडनं, वेगवेगळ्या प्रकाशकांकडनं. तर तरीही मी लिहित बसले, लिहित सुटले. आणि कादंबरी लिहिताना आपण कपोलकल्पित गोष्टींचा पण उपयोग करतो, डायलॉग्स, बॉडी लँग्वेज. पण जेव्हा आपण चरित्र लिहितो तेव्हा ते एक हार्ड हिटिंग ऐतिहासिक फॅक्टवरच, म्हणजे एखाद्या पक्षाची सगळी पंख गळून गेल्यानंतर देखील तो सुंदर दिसावा, वा असं ते चरित्राचं काम होतं. आणि त्याच्यामध्ये मी इतिहासकार नसल्यामुळे अनेक इतिहासकारांचे म्हणणे काय होते हे लिहिलं आहे संदर्भासहित. म्हणजे हे जे माझं चरित्र हे गोष्ट म्हणूनही वाचता येईल आणि जर तुम्हाला साहित्याचा अभ्यास करायचा असेल ते पण म्हणून वाचता येईल. म्हणजे जर IAS ला तुम्हाला अभ्यास करायचा आहे छत्रपतींचा तर माझं पुस्तक खुशाल वाचा. बरं, कारण त्याच्यामध्ये काही तुम्ही एक्सेल ग्राफ्स, एक्सेल शीट्सचे काही तुम्ही हे दिलेले आहेत, काही तुम्ही हायरार्कीज दिलेले आहेत, त्याचे काही तुम्ही डिझाईन्स दिलेले आहेत. साधारण आपण म्हणतो जशी चित्र असतात त्या चित्रांचं कमी स्थान ठेवून तुम्ही वेगवेगळ्या हायरार्कीज आणि एक्सेल शीट्सच्या काय म्हणता येईल त्याला आपण ग्राफ्स असतात त्याला जास्त स्थान दिलंय असं का बरं? आता मी जेव्हा माझे प्रेझेंटेशन करायचे, मेडिकल प्रेझेंटेशन, तेव्हा माझं असं लक्षात आलं की जेव्हा तुम्हाला नंबर्स सांगायचे तर ते नंबर्स ग्राफ एक्सेल ग्राफ मध्ये अगदी इझी लोकांना कळतात. आणि हे माझं जे पुस्तक आहे हे नवीन जनरेशनसाठी लिहिले त्यामुळे यात मी अनेक बदल घडून आले. एक्सेल ग्राफ्सच नाही पण होन आणि मोहरा यांचं सगळ्यांचं कन्व्हर्सेशन मी डॉलर्समध्ये केलं. आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि म्हणतात जय शिवाजी जय भवानी, मी तुम्हाला विचारले की मुघलांचं मिलिटरी बजेट किती बिलियन डॉलर्स होतं हे कोणालाही माहिती नाही, पण हे माझं पुस्तक वाचून कळेल. किंवा ओसामा बिन लादन वर जो हल्ला झाला आणि शाहिस्ते खानावरचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये 20 ते 25 सिमिलॅरिटीज होत्या. बर, ते पण तुम्हाला याच्यामध्ये समजलं. वा वा वा. तर असं मी एका निराया पद्धतीने यंग जनरेशनसाठी, ह्याच्यामुळे माझे असं लक्षात आलं की अनेक यंग लोक माझं इंग्लिश पुस्तक वाचतायत. मला जगाच्या कानाकोपऱ्यातनं आज फॅन मेल येत आहेत. फोन नाही दिलेला मी पुस्तकामध्ये. फॅन मेल येत आहेत, कधी सिलिकॉन व्हॅली, कधी जर्मनी, कधी ऑस्ट्रेलिया, तर कधी बँगलोर, तर कधी इव्हन कॅलकटा, न्यू दिल्ली. म्हणजे जवळजवळ मला आतापर्यंत 6 महिन्यात जवळजवळ 300 किंवा 400 पत्र आली. वा, म्हणजे त्याच्यामुळेच आणि क्रॉसवर्डला सुद्धा सलग 6 महिन्यांपासून आपलं नंबर वन सेलिंग बुक आहे. नाही, 2-3 महिने नंबर वन होतं पण पहिल्या 10 बेस्ट सेलर्स मध्ये नॉन फिक्शन ज्याला म्हणतात चरित्र, त्याच्यामध्ये हे आज 7 का 8 महिने आहे. वा, म्हणजे ही एक वेगळी महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही आता सांगत होतात की इतिहासाच्या बद्दलचं, तर इतिहासाची एक फार सुंदर व्याख्या केली जाते की वर्तमानाच्या खांद्यावर बसून भविष्यानं घेतलेला भूतकाळाचा वेध म्हणजे इतिहास असं म्हटलं जातं. तर या पुस्तकातनं आपल्याला हे जे तुम्ही आत्ता सांगितलं ओसामा बिन लादेन असेल किंवा हे असेल, तर यासारख्या गोष्टींचा वापर आपल्याला सध्याच्या भविष्यकाळात आणि वर्तमानात सुद्धा होऊ शकतो, हा एक वेगळा अँगल या पुस्तकाने दिला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? असंच नाही, मी तुम्हाला सांगते की जी आपली मिलिटरी आणि सामाजिक एक सिस्टम होती 1500-2000 वर्षाची, त्याच्यामध्ये असा एकच माणूस, एकच व्यक्ती जन्माला आली की तिने त्याच्यातला फ्लॉ किंवा चूक उमगली. ओके. आणि ती त्यांनी कशी करेक्ट करण्याचा प्रयत्न केला हे आपण कधीच, आपण छत्रपतींच्या कधी पुढे जाऊन, म्हणजे त्यांचा अफजल खान वध किंवा शाहिस्ते खानाचा वध किंवा आग्रा भेट किंवा त्यांचं अजून काही अशा गोष्टी, याच्या पुढे आपण जाऊन त्यांचं एक विजन काय होतं याचा विचारच करत. ओके ओके. ते त्याचं मला फार वाईट वाटून मग मी हे पुस्तक लिहिलं. चरित्रात चरित्र लिहिताना मला त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे ज्या काही इतिहासातल्या प्रसिद्ध शिवाजी महाराजांच्या कथा आहेत
त्या सोडून शिवाजी एक राज्यकर्ता किंवा एक विजनरी म्हणून कसा होता, विजनरी हे तुम्ही दाखवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलाय असं म्हणायला हरकत नाही. काय वेगळेपण तुम्हाला जाणवलं इतर सगळे राजे ते शिवाजी महाराजांना येईपर्यंत? कारण तुम्ही चॅलेंजिंग डेस्टिनी असं म्हणताय, डेस्टिनी म्हणजे आपली नियती, नशीब आपण ज्याला म्हणतो, त्या नशिबाला ज्यांनी चॅलेंज केलं म्हणून तुम्ही असं नाव दिलं, और व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? आता मी तुम्हाला एक रहस्य सांगते, ते मी माझं प्रेझेंटेशन देणार आहे 2 तारखेला. आत्तापर्यंतच्या 1500 वर्षामध्ये ते जन्माला यायच्या आधी प्रत्येक आपली सिस्टीम होती जागीरदारी सिस्टीम. मग त्याला मनसबदार म्हणा, विजयनगरमध्ये त्याला नायक म्हणायचे, किंवा सतवाहनामध्ये त्याला राजा किंवा भोजराजा किंवा इतर काही म्हणायचे. पण जो खरा राजा होता तो काय म्हणायचा की ही तू जहागीरदार, तू ही जमीन घे, तू ही कस, तू शेतकऱ्यांकडनं शेतसारा वसूल कर, आणि तू एक 5 घोडे ठेव, 50 ठेव, 500 ठेव किंवा 5000 ठेव. ओके. त्याचा अर्थ तिथे तो राहणारा जहागीरदार असो किंवा मनसबदार असो, तो मिलिटरीचा माणूस होता आणि तो तिथला राजा पण होता. ओके. म्हणजे सोशल राईट्स पण त्याच्याकडे होते, न्याय देणे किंवा इतर काही गोष्टी त्याच्या. त्याचं असं आहे म्हणजे जो मिलिटरीच्या हातातच देशाची सत्ता होती. आणि अशामुळे आता इंग्लिशमध्येच म्हणायचं झालं तर जो खरा राजा होता तो मिलिटरी सिस्टीम आउटसोर्स करायचा. बर. आणि त्याच्याच राज्याचे अनेक खंड व्हायचे. हा. कारण प्रत्येक खंडात एक जागीरदार. बर. ओके. पण ही जी सिस्टीम आहे ती पूर्ण खोडून काढून महाराजांनी काय स्वप्न पाहिलं हे तुम्ही माझं पुस्तक वाचून निश्चित. सगळं सांगितलं तर कोणीच पुस्तक नाही विकत घेणार. नाही, शिवाजी महाराजांनी एक गोष्ट जी केली होती जी मराठीमधल्याही अनेक पुस्तकांमध्ये वाचनात आली किंवा अनेकांनी माहिती, की त्यांनी ही जहागीरदारी किंवा जमीनदारी पद्धत सगळ्यात पहिल्यांदा मोडीत काढली. याचं कारण काय होतं ते मला वाटतं आत्ता तुम्ही सांगितलेल्या उत्तरातून आम्हाला थोडंसं समजलं. पण अधिक माहितीसाठी चॅलेंजिंग डेस्टिनी किंवा नुकतंच मराठीत येणारं आपलं 2 तारखेचं झुंज नियतीशी वाचायला आपण काही हरकत नाही. अजून तुम्हाला शिवाजी महाराजांमध्ये, तुम्ही हा एक गुण सांगितला शिवाजी महाराजांचा, असे अजून कोणते गुण होते शिवाजी महाराजांमध्ये की जे त्यांना डिफर करत होते आधीच्या राजांपेक्षा? व्हेरी गुड क्वेश्चन प्रसाद. त्या काळामध्ये 17व्या शतकात गुलामांची विक्री आणि त्यातून होणारा नफा हे युरोपियन लोकांनीही मान्य केलं होतं आणि इस्लामिक सत्ताधाऱ्यांनीही मान्य केलं होतं. म्हणजे लहान लहान मुलांना तर कॅस्ट्रेशन करायचे आणि युनुख बनवायचे. बर. म्हणजे हिजडे बनवायचे. हो हो. आणि त्यातले जर 5 बाळांचं कॅस्ट्रेशन केलं तर 4 मरून जायचे, 1 जगायचा. त्यांची किंमत जास्त व्हायची. कारण तेव्हाची क्रूड मेथड होती ना. आपले महाराज असा एकच पुरुष होते, एकच व्यक्ती होती की त्यांनी गुलामी विरुद्ध आवाज उठवला. जेव्हा ते चोला मंडलामध्ये गेले साऊथमध्ये, तेव्हा त्यांनी डच लोकांना बोलावून सांगितलं गुलामांचा व्यापार माझ्या राज्यात चालणार नाही. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरुद्ध आपण आता बोलतो ते 400 वर्षापूर्वी त्या माणसाने बोलले. म्हणजे मला कळतच नाही की ते E=mc² हे जे महान शोध लावणाऱ्या आईन्स्टाईनचा मेंदू त्यांचा होता का काय मला कळत नाही. बापरे. म्हणजे काळाच्या पुढे पाहणं म्हणजे किती वर्ष, याला एक लिमिट आपण म्हणतो, पण काळाच्या पुढे 400 वर्ष तो माणूस पाहत होता. मला तेच म्हणायचं होतं की आजवर आलेल्या सगळ्या पुस्तकांमध्ये नाही म्हणता येईल आपल्याला अशा की काही कथा अशा आहेत की ज्यांच्या सत्यतेबद्दल पण शंका आहे. पण तुम्ही जे सांगताय ते मला वाटतं असं आहे की हा शिवाजी आज आम्हाला समजायला हवा. एक्झॅक्टली. कारण बाजीराव काय बाजीप्रभू देशपांडे असतील, घोडखिंडीची लढाई असेल किंवा मुरारबाजीची लढाई असेल, शाहिस्ते खान, आग्रा, या गोष्टींच्या पलीकडे जाऊन यांचा एवढा गवगवा शिवाजी महाराजांचा जगभरात होण्याचं कारण काय, तर यासारख्या काही गोष्टी मला वाटतं त्याला कारणीभूत असाव्यात. दुसरी एक गोष्ट सांगते त्यांची की त्यांचं एक दैवी म्हणजे मी देवावर फार विश्वास ठेवत नाही पण त्यांच्यात एक देवत्व होतं. कारण त्यांनी आपल्यासारखेच महान लढवय्ये क्रिएट केले. म्हणजे लीडरशिप ज्याला म्हणतात, समर्थ रामदासांचं माझ्या एका कादंबरीत बोलणं येतं की लीडर म्हणजे काय,
लीडर म्हणजे तुमच्या मागे येणारे लोक आणि तुम्ही पुढे चालता म्हणून तुम्ही लीडर नाही, किंवा तुम्ही त्यांना आपल्यासारखं करता म्हणून ते तुम्ही लीडर नाही, पण तुम्ही पण त्यांना समजून घेऊन त्यांच्यातले एक होता आणि त्यांना आपल्यासारखं बनवता, इतके उंच करता, ते लीडर. ओके, म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाला बरोबर घेऊन आपण ज्याला अपब्रिंगिंग म्हणतो समाजाचं, ते अपब्रिंगिंग, अपलिफ्टिंग, अपब्रिंगिंग जे आपण म्हणतो ते महाराजांनी केलं आणि म्हणून कदाचित त्यांना रयतेचा राजा किंवा शिवकल्याण राजा ही जी उपमा दिली गेली ती कदाचित त्याच्या मागचं हे रहस्य आहे. मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आवडेल की शिवाजी महाराजांबद्दल अनेक वाक्य किंवा कथा किंवा काय आपण श्लोक म्हणूयात असे तयार झाले गेले, पण या सगळ्याच्या मागचा शिवाजी महाराजांचा चेहरा कसा होता हे मला वाटतं आपल्याला अजूनही समजलेलं नाही, त्यामुळे अजूनही काही अंशी आपण त्यांना सध्या तर म्हणजे वाटायला सुरुवात केली आहे, पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा. मेधाताई, तुम्ही खरं तर खूप सुंदर मराठी बोलताय, अनेक वर्ष परदेशात राहूनही, पण कादंबरी मात्र पहिली इंग्लिशमध्ये का लिहिली? कारण मी स्तंभलेखन इंग्लिशमध्ये केलं आणि मला ती भाषा अगदी म्हणजे फार सहज लिहिता येते. ओके, आणि त्यात मी कविता पण करते आणि नवऱ्याशी पण त्याच भाषेत भांडते, त्यामुळे ती भाषा माझ्या रक्तारक्तात भिनली आहे. ओके, आणि इतकं जर मी महाराष्ट्रात राहिले असते आणि महाराष्ट्रीयन माझा नवरा असता तर कदाचित महाराष्ट्र मराठीवर पण इतकीच कमांड असती माझी. ओके, पण ते झालं नाही. मी छोटे लेख मराठीत लिहू शकते पण पुस्तक नाही. पुस्तक नाही लिहू शकत. या पुस्तकाचं आता मराठी भाषांतर येत आहे. दोन मे या दिवशी आपल्या नगरला पहिल्यांदा या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं अनावरण होणार आहे. या मराठी आवृत्तीच्या अनावरणासाठी नगर का? कारण माझे आई आणि बाबा नगरला जन्मले. ओके, ओके, हे माझं गाव आहे. ओके, आणि हे ऐतिहासिक गाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथेच सुलताना चांदबीबी सारखी एक महान व्यक्ती जन्मली. मालिक अंबरनी पण इथे राज्य केलं. शिवाजी महाराजांचे वडील सहाजी राजे यांनी पण जहांगीरच्या सैन्याबद्दल इथेच लढाई केली. भातोडीची लढाई, भातोडीची लढाई प्रसिद्ध आहे त्यांची. आणि पहिले जे चरित्र लिहिणारे होते महाराजांचं, शिवाजी महाराजांचं, ते कवींद्र परमानंद पण आपल्याच जिल्ह्यातलेत. वा. आणि हे म्हणजे मी फार पूजा अर्चामध्ये विश्वास ठेवत नाही, ही माझी हे पुस्तक इथे इथे पब्लिश करायचं ही माझी माझ्या पूर्वजांना एक श्रद्धांजली आहे. वा वा. आणि तुम्ही मगाशी म्हणाला शहाजींचं, तर शहाजींचं नाव ज्या दर्ग्यावरनं ठेवलं गेलं, शहा शरीफ दर्गा, तो सुद्धा आपल्या नगरमध्येच आहे. की ज्या दोघांचं नाव मालोजीराजी भोसलेंनी त्यांच्या मुलांची जी नावं ठेवली शहा शरीफ दर्गा, तर ते दर्गा दायरा म्हणून आज नगरमध्ये प्रसिद्ध आहे. मला वाटतं या सगळ्याच्या मागचा हा एक काय म्हणतो आपण त्याला, एक फोर्स जो असतो ती आपली डेस्टिनी असते की जी आपल्याला परत आपल्या मूळ गावी घेऊन येत असते. आणि अहमदनगरच्या हवेमध्ये इतिहास अजूनही उडत आहे असं मला भासतं. वा, म्हणजे ही आपल्यासाठी फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे. नगरच्या प्रेक्षकांना खूप आवडेल हे सगळं, कारण नगरला खरं तर एकमेव असं गाव आहे आपलं की ज्याला जन्मतारीख आहे, असं आहे 28 मे 1490 जन्मतारखेसह या गावाची निर्मिती सुरू झाली. ते कदाचित आशियातलं पहिलं गाव असावं हे. आणि या निमित्तानं तुमच्या या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं नगरला प्रकाशन होत आहे, त्याबद्दल खरं तर तुमचं अभिनंदन. पण मराठीमध्ये अनुवाद होताना तुम्ही आता ते वाचलं असेल, काय फरक वाटला का ॲज इट इज छान झालंय ते? तसंच झालंय. ती जी इंद्रायणी चव्हाण ज्या आहेत त्यांनी फार सुंदर मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. त्यात काही चुका झाल्या होत्या, त्यात दुरुस्तीला पण मी मदत केली. ओके, पण मला आता असं वाटतं की जर कन्नड आणि मल्याळम किंवा इतर भाषेत झालं तर मग मला ती मदत नाही करत. नाही, मग त्याच्यासाठी मग आपल्या मिस्टरांची तुमच्या मदत घेत आहे. नाही, मल्याळम वाचतोय. नाही, कारण ॲज ही इज अ भास्करन ते दिल्लीत वाढले. ओके ओके. नाही, म्हणजे कॉस्मोपॉलिटन कुटुंब आहे तुमचं, त्यामुळे छान आहे. तुम्ही सुरुवातीला, मी जरा थोडस परत तुम्हाला एक काय म्हणतो रिवाइंड करतो आपली चर्चा, तुम्ही मगाशी औरंगजेबाच्या एका नवीन गुणाबद्दल बोलता बोलता बोलून गेलात की औरंगजेब एक कवी होता, किंवा जर तुम्हाला शिवाजी समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला औरंगजेब समजला पाहिजे.
तर तुम्हाला असा तो प्रोटोगोनिस्ट वाटावा असं औरंगजेबात काय होतं? औरंगजेब आपण ते आपण जेव्हा औरंग एम्परर औरंगजेबबद्दल बोलतो तेव्हा आपण म्हणतो त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकले आणि भावांचे खून केले. पण ते मुघलांचं तसंच होतं, तू नाही तर मी. मुघल प्रिन्स होणं म्हणजे मुघल राजपुत्र होणं त्याला दोनच पर्याय होते, एक तर थडग्यात जायचं किंवा सिंहासनावर बसायचं. बर, त्यामुळे त्यांनी जे केलं त्यांनी ते केलं नसतं तर तो थडग्यात असता, त्याची मुलं तुरुंगात असती, तिथे विषारी साप सोडले गेले असते आणि अगदी लहान मुलांना ओपियम देऊन मारण्यात आलं असतं. ओके, म्हणजे हे दोनच पर्याय त्याच्यासमोर होते. दुसरी गोष्ट, तो का जिंकला? कारण तो लढाईमध्ये त्याच्या तिन्ही भावांपेक्षा अधिक प्रबळ होता. बर, हां, आणि त्याला कसं युद्ध खेळायचं हे पूर्णपणे माहिती होतं. बर, आता मी तुम्हाला सांगते, छत्रपती शिवाजी आणि एम्परर औरंगजेब हा मी प्रश्न तुम्हाला विचारते, यांचं सर्वात मोठं शस्त्र काय होतं? शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचं शस्त्र, हा, कोण काय शस्त्र होतं असं त्यांच्याकडे की ते एवढं महान होतं? त्यांची युद्धनीती किंवा त्यांचा विचार समाजा, एक्झॅक्टली, त्यांचा मेंदू, हा, ते दोघही समसमान होते पण एकानी इतिहास काळ्या अक्षरात लिहिला आणि एकानी सोनेरी अक्षरात का लिहिला हे माझं कादंबरी किंवा चरित्र वाचूनच तुम्हाला कळेल. बर बर बर, हे तुम्ही आता काळं आणि सोनेरी अक्षरात म्हणालात त्यावरनं एक मला प्रसंग आठवला. काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिकवर ताजमहालाची एक डॉक्युमेंटरी पाहण्यात आली होती आणि त्यावेळेला असं सांगितलं होतं की शहाजहाननी जसा पांढरा ताजमहाल बनवला तसंच त्याला त्याच नदीच्या दुसऱ्या तीरावर काळा ताजमहाल बनवायचा होता. आणि मला असं वाटतं की तो त्याच्याकडनं अर्थातच पूर्ण झाला नाही, पुढेही पूर्ण झाला नाही. पण इतिहास हा नेहमी न घडलेल्या गोष्टींवर काही वेळेला रचला जातो. तुम्ही आत्ता जे एका वाक्यात सांगितलं की काळ्या अक्षरात लिहिणं आणि सोनेरी अक्षरात लिहिणं हा त्यांच्या विचारांमधलाच एक वेगळा फरक होता की एक थिनलाईन होती की हे या बाजूला त्यांनी पाऊल टाकलं, औरंगजेबानी त्या बाजूला टाकलं. दॅट वॉज अ वॉर ऑफ विजन्स. ओके, हे युद्ध दृष्टिकोनाचं होतं. बर, ह्यांचा दृष्टिकोन काय होता आणि त्यांचा दृष्टिकोन काय होता? बर, ओके, दोघही समसमान योद्धे होते, दोघही धाडसी होते. ओके, दोघांनाही प्रचंड ते बुद्धिमान होते. आता मी तुम्हाला एक सांगते की एक गोल असतो, हा, त्याचं वरचं जे आवरण असतं ते बाउंड्री फ्रॉन्टियर्स म्हणा युद्धाच्या वेळेस किंवा बॉर्डर्स म्हणा पीसफुल काळाच्या मध्ये, हा जो अरिना असतो हा एका जनरलचा असतो. बरोबर, आतला जो अरिना असतो तो मात्र एका स्टेटमेंटचा किंवा राज्यकर्त्याचा असतो. बरोबर, हा, त्याच्यामध्ये अनेक गोष्टींनी तडा जाऊ शकतो, रिलीजियस डिफरन्सेस, कास्टिझम, लँग्वेज डिफरन्सेस, रेसिझम किंवा करप्शन, लॅक ऑफ मोटिवेशन. बरोबर, हे सगळं असताना मुघल राज्यात काय चाललं होतं आणि शिवाजी महाराजांचं काय स्वप्न होतं, हा जो दृष्टिकोनाचा फरक हे कळण्यासाठी तुम्ही चॅलेंजिंग डेस्टिनी वाचा. निश्चित, कारण शिवाजी महाराजांबद्दल असं कुठलंच एखादी गोष्ट नाही की जी त्यांनी केली नाही, जे आज आपण करतोय असं वेगळेपण, जसं आपण म्हणतो कुठलंही पात्र घ्या ते तुम्हाला महाभारतात सापडतं, तसं आज तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक शासन चालवण्याची पद्धत घ्या त्याचा आपल्याला काहीतरी संदर्भ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सापडतो. आपण अजूनही छत्रपती शिवाजींच्या विचारांच्या फार मागे आहोत. बर, म्हणजे ते इतके पुढे, त्यांना इतकं पुढचं दिसत होतं की ते त्या 1500 वर्षाच्या पूर्वीचं तर त्यांना जाणून होतंच, ते त्या काळात त्यांनी जे डिसिजन घेतले ते मॉडर्न होतेच, पण आत्ता देखील त्यांचे जे विचार आहेत त्याच्या पण आपण फार मागे आहोत असं मला वाटतं. एखादं उदाहरण देऊन सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना म्हणजे कळेल. आता असं उदाहरणच द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगते, एक तर त्यांनी जी मिलिटरीची सिस्टीम केली, आता तुम्हाला सांगते की जेव्हा मनसबदारी सिस्टीम होती किंवा त्याच्याखाली 500 घोडेसार, 800 घोडेसार, 900 घोडेसार, तर ती त्याच्यामध्ये एक चेन ऑफ कमांड्स, ओके, आता आहे जनरल, देन मेजर जनरल, देन ब्रिगेडियर, देन लेफ्टनंट कर्नल, देन कर्नल, अशी जी चेन ऑफ कमांड आहे ही पहिले त्यांनी सुरू केली.
बर म्हणजे सरनोबतापासून जे असायचं सरनोबत पंच हजारी हवालदार नाईक व्हॉट एव्हर त्यांनी रेजिमेंट सुरू केल्या त्यांनी डिव्हिजन सुरू केल्या त्यांनी स्क्वाड्रन सुरू केल्या बर आणि त्यांनी एक फार महत्वाची गोष्ट केली ती मिलिटरी लॉ आणला तो कधीच एक्झिस्टिंग नव्हता बर कधीच एक्झिस्टिंग नव्हता म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे जर त्यांच्या सैनिकांनी चूक केली तर त्याला टकमक याच्यावर ढकलून ढकलून द्यायचं डायरेक्ट म्हणजे थेट शिक्षा इतर बाकी सैनिकांना तशी कुठचीच संख्या नव्हती तुम्ही शत्रूच्या प्रदेशात जा त्यांच्या बायका पळवा मुलं पळवा त्यांना कॅस्ट्रेट करा बायकांना हारेम मध्ये विका कोणालाच कुठची सगळ्यांना ती दॅट वॉज कॉल्ड एज पर्क्स ऑफ वॉर ओके म्हणजे जॉब तुम्हाला सैनिकाचा जॉब आहे मग तुमचे ते पर्क्स असे होणे नव्हते असं झालं तर आणि टकमक टोपावरनं जे जेव्हा ढकलायचे तेव्हा ते ब्लाइंड फोल्ड करून नाही बघा तुमचा मृत्यू बर असं इतकं कडक जे त्यांचं वागणं होतं ते आपल्याकडे आहे का अजून तरी म्हणजे आज दिवसा ढवळ्या जे काही चालू असतं आणि नंतर न्यायालयाच्या आधार घेऊन ती माणसं सगळी सुटतात तो मी मिलिटरी बद्दलच असं नाही म्हणत मी सगळे सामाजिक आपली मिलिटरी फार शिस्तशीर आहे हो आपली एक मिलिटरी भारतातली मिलिटरी जी सिस्टीम आहे ती आपल्याला प्राऊड करण्यासारखी आहे वी आर प्राऊड ऑफ दॅट म्हणूनच हे माझं पुस्तक चॅलेंजिंग डेस्टिनी आणि झुंजनियतीशी हे योद्ध्यांना अर्पण करण्यात वा हो त्याच्या पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या युद्धामध्ये ज्यांनी आपला जीव आपल्या देशासाठी अर्पण केला अशा सगळ्या योद्ध्यांसाठी मला वाटतं शिवाजी महाराज हा एक असा योद्धा आपल्याला खरं तर मिळाला की ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्या नाही आपल्या भविष्यात येणाऱ्या नियतीशी झुंज मांडली होती एक्झॅक्टली स्टील वी आर सस्टेनिंग दॅट म्हणजे आपण प्रयत्न करतोय पण आपण फुलफिल होऊ शकत नाही त्यांनी मांडलेल्या नियतीपर्यंत जाण्यासाठी मला वाटतं आपण थोडेसे कमनशिबी आहोत की आपल्याकडे अशा प्रकारची माणसं होऊन गेली पण त्यांचा अशी ओळख आपल्याला आजपर्यंत कधी करण्यात आलेली नव्हती कारण त्याच्यामुळे एक नेहमी उद्गार काही इतिहासकार काढतात म्हणजे मी एका मुलाखतीत ऐकलं होतं बाबासाहेब पुरंदरांकडनं की ते फ्रान्सला गेलेले असताना त्यांना नेपोलियन बोनापार्टवर एक अख्खी म्हणजे अर्धी लायब्ररी भरेल एवढी पुस्तकं सापडली होती आणि आपल्याकडे आजही शिवाजी महाराजांबद्दल एक कपाटसुद्धा भरेल एवढी पुस्तकं नाहीत मला वाटतं हे आपलं दुर्दैव आहे 5 का 6 पण नाहीयेत भाषांतर केलेली असते मराठीत पण नाही म्हणजे मराठीतही ती नाही आहेत शिवाजी महाराजांचं आयुष्य हे इतक्या वेगवेगळ्या अंगांनी आपण पाहू शकतो कारण तुम्ही जी लीडरची व्याख्या सांगितली कदाचित हेच आम्हाला कळलं नसावं अजून की लीडर कोणाला म्हणावं म्हणून आपण सध्या जे काही लीडर पाहतो त्यांना अजूनही त्या लीडरचा आधार घ्यावा लागतो याच्यातच त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या पुस्तकाच्या शेवटच्या भागापर्यंत येताना म्हणजे या पुस्तकाचा शेवट तुम्ही कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी डिझाईन केलाय किंवा रचलाय एक तर त्यांचं स्वप्न फार मोठं होतं त्यांना पूर्ण भारत एकत्र करायचं होतं हे तुम्ही वाचाल त्याच्यातनं त्यांचा मृत्यू फार लवकर झाला पण एक मी कविता केली आहे त्याच्यात ती मला वाचावी लागेल प्लीज मला वाटतं कविता ही नेहमीच अनेक शब्दांचं समुच्चय असते की ज्याच्यातनं आपल्याला पॅरेग्राफ पेक्षा जास्त माहिती कळते त्यांनी एक दीप लावला त्याची ज्योत कोणत्याही युद्धाच्या ज्वालांपेक्षाही ज्वलंत तिचा प्रकाश एखादा ताऱ्याच्या किरणांसारखा काळाचे पडदे फाडत इथे झेपावतो आणि भरून टाकतो आकाश अनंत पण अंतराळ मात्र कुट्ट काळे कारण आपण सारे झालो आहोत आंधळे वा थँक्यू शेवटच्या दोन ओळी फार महत्त्वाच्या होत्या कारण आपली दृष्टी कशी आहे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची तसं आपल्याला जग दिसतं असं म्हणतात तर तसाच काहीसा अर्थ याच्यामध्ये नाही आपण महाराजांना समजूनच घेतलं नाहीये म्हणजे आपण फक्त त्यांना शिवाजी महाराज म्हणावं तुम्ही त्यांना फक्त शिवाजी म्हटलं तर तुम्हाला त्रास होईल हे सगळं तुम्ही म्हणता आणि बाहेर जाऊन तुम्ही बायकांना त्रास देता त्याला अर्थ नाहीये ते तुम्ही महाराजांचं तिथे बघत नाही किंवा तुम्ही तुमच्यापेक्षा दुबळ्या माणसाला त्रास देता महाराजांनी दुबळ्या माणसांना स्ट्रॉंग केलं आणि तुम्ही दुबळ्या माणसांवर दबाव आणता आणि इकडे जय शिवाजी जय भवानी म्हणता याविरुद्ध माझं आहे
ओके ओके की जे त्यांचं आहे ते थोडंफार तरी आपण अंगीकारण्याचा प्रयत्न तर आपला देश फार पुढे जाईल. मला वाटतं एक लेखिका म्हणून तुमची ही तळमळ निश्चित आहे. आम्हाला आता सगळ्या वाचकांना आणि प्रेक्षकांना ती कशी समजेल ती मात्र आपलं आता हे आहे, कौशल्य आहे. खरं तर ती आपली जबाबदारी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण लेखक असेल किंवा एखादा कलाकार असेल तो त्याची त्याचे अभिव्यक्त होणं हे लेखणीतनं किंवा कलेतनं सादर करत असतो. प्रेक्षक म्हणून किंवा रसिक म्हणून ते आपण कसं ॲब्झॉर्ब करतो हे मला वाटतं आपल्यावर महत्त्वाचं असतं. एक वेगळा प्रश्न विचारतो, एक पुस्तकाची लेखिका वगैरे म्हणून इथून पुढचं तुमचं माझ्या मते ते त्रिधारा होईल. तुम्ही म्हटलं एक इंटरनॅशनल बुक एजन्सीनं तुम्हाला संपर्क साधलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा की एक चांगलं इंटरनॅशनल बुक तुमचं येईल. हेच कंटिन्यू करायचं आहे और समथिंग एनी अदर ड्रीम अबाउट लाईफ इन द नेक्स्ट फ्यू इयर्स? आय वॉन्ट टू स्पेंड टाईम विथ माय किड्स. ओके. आणि दुसरी गोष्ट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवर, की इंटरनॅशनल फार्मास्युटिकल आणि इंडियन फार्मास्युटिकलमध्ये काय राजकारण चाललंय याच्यावर मी सध्या एक पुस्तक लिहिते. सध्या जेनेरिक्सचे दिवस आहे, नुसता धिंगाणा चाललाय त्याच्यावर. यस, त्याचं नाव आहे प्रिस्क्रिप्शन ऑफ लाईफ अँड डेथ. बर. हां, तर त्याच्यावर माझा खूप अभ्यास चाललाय. मला खूप मोठे फार्मास्युटिकलचे लोक आणि काही अभ्यासू लोक मदत करत आहेत याच्यात. आणि हे टेक्निकल सब्जेक्ट सहज साध्या भाषेत साध्या म्हणजे जे नॉन मेडिकल लोक आहेत त्यांच्यापाशी मला पोचवायचं आहे. ओके. त्यामुळे मी आता माझं इंग्लिश पणाला लावलंय त्याच्यासाठी. तर आणि सगळ्यांनी ते वाचून आनंद घ्यावा आणि कळावं आपल्या पॉलिसीज कशा बदलल्या पाहिजेत. आणि इथून पुढे 15 वर्षांनी आपल्या देशात औषधाचा इतका तुटवडा येणार आहे आपल्या पॉलिसीजमुळे, पेटंट लॉजमुळे. त्यामुळे आपल्याकडे मेडिसिन असतील की नाही लोकांना ट्रीट करायला, हाच एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर मी सध्या अभ्यास करते. एवढ्या मोठ्या म्हणजे इतके मोठे प्रश्न कदाचित आपल्या सर्वसामान्यांना आम्हाला समजतही नाही. नाही, निश्चितच हा एक वेगळा विषय तुम्ही आता सांगितला, त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. तुमचं इंग्लिश पणाला लावलंय असं तुम्ही म्हणताय. कारण मला अगदी साधी भाषा करायची होती. ओके, त्याच्यामुळे हा कारण ती सगळ्यांनी वाचली पाहिजे. सगळ्यांना ती जर तुमच्या हृदयाला कळली नाही, म्हणजे पॉलिसी मेकर्स, फार्मास्युटिकल्स, डॉक्टर्स, फार्मासिस्ट आणि जे माणसं की ज्यांना औषधाची पुढे गरज असेल आपल्या सगळ्यांना, सगळ्यांना हो, तर त्या सगळ्यांना ते त्याच्या हृदयाला भेटलं पाहिजे. हो, कारण गांधीजी म्हणतात तसं अवघड लिहिणं सोपं असतं, सोपं लिहिणं फार अवघड असतं. मला माझे जे गुरु आहेत गजानन मेहेंदळे, त्यांना राग आहे तुम्ही त्यांचं नाव घेतलं तर, पण माझं नाव घेऊ नका, मी काही नाही. पण त्यांनी फार सुंदर छत्रपती, ते सायंटिस्ट आहेत छत्रपती शिवाजींचे, ते मला एक जोक सांगतात नेहमी, मला वेळ नव्हता हो म्हणून मी फार मोठं पत्र लिहिलं. बर बर बर, इट्सेल्फ इट्स अ जोक. बर, म्हणजे अशा सगळ्या लोकांच्या ह्याच्यातनं तुम्हाला हे खरं तर पुस्तक साकार करता आलं. बऱ्याच जणांची मदतही यामध्ये झाली असेल. फार जणांची झाली. एवढा मोठा खरं तर टीडीएस जॉब म्हणता येईल असा होता. 17 वर्ष तुम्ही म्हणताय अभ्यास करताय, त्याच्यातनं हे पुस्तक साकारत आहे. आज याची मराठी आवृत्ती येते, या निमित्तानं कसं वाटतंय ऍज अ रायटर म्हणून, म्हणजे क्रॉसवर्डला टॉपवर असणं आणि आता आपल्या मातृभाषेत म्हणता येईल त्याच्यात एक अनुवादित होणं, अजूनही कदाचित काही भाषांमध्ये अनुवादित होईल, व्हॉट इज द फिलिंग टुडे? माझं सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या आईनी हे वाचलं. बर बर. येस, माय मदर कुड रीड इट. आणि ऑफकोर्स अनेक मराठी लोकांची मला पत्र आली होती की हे कधी मराठीत येते म्हणून. बर बर. त्यांना पण ते म्हणे अनेक वर्ष झालं आम्ही छत्रपती शिवाजींवरचं नवीन पुस्तक वाचलं नाहीये, तर आम्ही वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. ओके, त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. परत एकदा सगळ्यांना सांगायला आवडेल की 2 मे या दिवशी नगरमध्ये या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं अनावरण होत आहे. काही मान्यवर इतिहासकार त्याला येत आहेत, अजित जोशी आहेत, गिरीश जाधव आहेत, तर त्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चित आहे मराठीतलं पण एक बेस्टसेलर ठरेल. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना शिवाजी महाराजांच्या या सगळ्या तुम्ही बायोग्राफीबद्दल काय 2 वाक्य किंवा त्यांच्याबद्दल काय सांगाल की दॅट विल बी द क्रक्स ऑफ दिस होल नॉवेल? म्हणजे मी माझा अनुभव सांगते. मी जेव्हा छत्रपतींचा अभ्यास केला आणि एम्परर औरंगजेबचा अभ्यास केला,
तेव्हा माझ्या लक्षात आलं की संकट किती येऊत ती त्यांच्यावर येणाऱ्या संकटांपेक्षा कमीच. त्यामुळे त्यांनी जसं धीरोदात्तपणे, अरे एम्परर औरंगजेब हा शत्रू असणं म्हणजे खूप, म्हणजे त्यांनी त्यांची मनाची स्टेबिलिटी किती असेल, कसे धीरोदात्त असतील ते. त्यातलं जरी एक अंश आपल्याला मिळाला तरी पुष्कळ झालं, तरी आपण आपलं आयुष्य फार सुंदर करू शकतो. निश्चित निश्चित, एवढंच माझं म्हणणं आहे. ते माझा पर्सनल अनुभव आहे. माझ्यावर आता अनेक संकट कोसळली, तर तेव्हा मी विचार केला की छत्रपतींनी हे कसं केलं असतं, एवढं छोटस संकट, छोटस संकट. त्यामुळे ती सगळी संकट मला छोटीशी वाटायला लागली. वा, म्हणजे हा एक वेगळा अप्रोच तुमच्या आयुष्याला वैयक्तिक सुद्धा एक नव्याने देऊन गेला. आणि आपल्याला सगळ्यांना सुद्धा असे काही अनुभव नक्कीच या कादंबरीच्या वाचनातून येतील. त्यामुळे कार्यक्रमाचा आपण या चर्चेचा शेवट करताना मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की नियतीशी झुंज घेणं हे काही प्रत्येक माणसाला शक्य असतंच असं नाही असतं, पण अशा पुस्तकातनं मात्र आपण एक वेगळा विचार घेऊन आपल्या समोर आलेलं आपलं आयुष्य कशा पद्धतीनं व्यतीत करू शकतो, एक वेगळा अँगल, म्हणजे आपणच आपल्याला पुन्हा एकदा आरशात उभं समोर आरशासमोर उभं करून पाहणं हा सुद्धा या पुस्तकातला एक महत्त्वाचा भाग आहे असं आत्ताच्या आपल्या चर्चेतनं आपल्याला समजलं. ही डेस्टिनी आपल्यासुद्धा डेस्टिनीला चॅलेंज करेल आणि आपल्या नियतीला झुंज द्यायला शिकवेल असं म्हणायला हरकत नाही. मेधाताई, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी इतक्या छान आणि एका वेगळ्या अँगलनी शिवाजी महाराजांबद्दल गप्पा मारल्या, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या मराठी आवृत्तीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. नक्कीच, तुम्ही एवढे सुंदर प्रश्न विचारले. ओके, प्रेक्षकांना आम्हाला सांगायला आवडेल की ह्या पुस्तकाला नक्कीच तुम्ही तुमच्या बुकशेल्फमध्ये नुसतंच ठेवणार नाही तर वारंवार वाचाल याची आम्हाला खात्री आहे. पाहत रहा जीवन न्यूज. मी प्रसाद बेडेकर, कॅमेरामन शाहिद शेख आणि वैभव घोडके, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, अहमदनगर.